नमस्कार महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो, मी अक्षय स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे हवामान आणि कृषी। तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या पहिले तुम्हाला एक छोटीशी विनंती, आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान अंदाज। तर मित्रांनो, सध्या आपण ही सॅटेलाइट इमेज डाउनलोड केलेली आहे, यामध्ये आपण बघू शकता की ढगाचं जे संचयन आहे ते पूर्ण जवळजवळ महाराष्ट्रभर झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी मार्क करून दाखवतो, कोकण किनारपट्टी जी आहे या कोकण किनारपट्टीवर पूर्णतः आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, आणि त्याचप्रमाणे कालसुद्धा येथे पूर्णतः ढगाळ वातावरण होते। ते येत्या काही दिवसामध्ये जे आहे ते कोकणामध्ये जे आहे ते अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे जर मित्रांनो बघायचे झाले तर विदर्भातसुद्धा जे आहे ते ढगाळ वातावरण मागच्या 2 दिवसापासून कायम आहे, कारण पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणारे जे वारे आहे या वाऱ्याचा संयोग या ठिकाणी झालेला आहे, आणि त्यामुळे जे आहे ते मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जे आहे ते पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, आपण सध्या वाऱ्याचा वेग आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे जाणून घेऊयात। तर मित्रांनो, सध्या जे आहे ते वारे जे आहे ते आपण बघू शकता की ह्या मॅप ह्या इमेजमध्ये जे आहे ते साऊथकडे म्हणजे खालची दक्षिणेकडे वाहताना आपल्याला दिसत आहे, तर काही वारे जे आहे ते पूर्वेकडून जे आहे ते पश्चिमेकडे वाहताना आपल्याला काही ठिकाणी दिसत आहे। तर मित्रांनो, याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्रातील काही जिल्ह्यावर होणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते ढगांचं संचयन होऊन अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की तापमान जे आहे ते खूपच कमी झालेलं आहे, नाशिकमध्ये 22 डिग्री सेल्सिअस तापमान काल होते, त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये जे तापमान जे आहे ते 21 डिग्री सेल्सिअस, त्याचप्रमाणे नागपूरमध्ये 18 डिग्री सेल्सिअस, सोलापूरमध्ये 24 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 25 डिग्री सेल्सिअस आणि मुंबईमध्ये आपण बघू शकतो की 25 डिग्री सेल्सिअस तापमान होते। त्याचप्रमाणे जळगावमध्ये 22 डिग्री सेल्सिअस तापमान दिसते आणि नांदेडमध्ये 23 डिग्री सेल्सिअस आपल्याला या ठिकाणी तापमान दिसते। तर मित्रांनो, तापमान जे आहे ते खूपच कमी झालेलं आहे, आणि सध्या जे आहे थंडीचे प्रमाण जे आहे ते महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी जे आहे ते खूपच मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। तर मित्रांनो, येत्या काही दिवसात जे आहे ते अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी जे आहे ते गारपीटसुद्धा होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, सध्या जे आहे ते मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी जे आहे तो उत्तरेकडून येणारे जे वारे आहे त्याचप्रमाणे दक्षिणेकडून पण जे येणारे वारे आहे याचा सहयोग या ठिकाणी झालेला आहे, आणि या ठिकाणी जे आहे ते क्लाउड्स जे आहे त्याचं संचयन झालेलं आहे, ढगांचं गर्दी झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण हवामान अंदाज। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या महाराष्ट्रातील या चॅनलला हवामान आणि कृषी या चॅनलला आपण सपोर्ट करून सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना व्हॉट्सअपद्वारे शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।